सरपंच साहेब, कशासाठी तुम्ही विभाग आयुक्त समोर अपोषणाला बसला आहात ते सांगा. आमचं गट विकास अधिकारी परशांत रोहन सर मनमानी कारभार करत आहे. हा, नेमकं त्यांनी म्हणजे माझे 3 ग्रामसेवक बदलले आमच्या ग्रामपंचायतच्या परस्पर, जे आम्हाला माहीत पण नाही 3 ग्रामसेवक झाले. मी पूर्ण रेकॉर्ड ते गाळ करून दिले आणि विशेष म्हणजे GR नुसार वर्गदिनचा माणूस हा गट विकास अधिकारी जागेवर बसू शकत नाही, पण वर्षा मीना यांनी बसवलेला आहे शिव मॅडम वर्षा मीना यांनी. आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांना म्हणल्याच्या नंतर ते डायरेक्ट म्हणले की मी वर्षा मीनाला 5 लाख रुपये दिलेले आणि त्यांनी मला गट विकास अधिकारी म्हणून केलेले. आणि विशेष म्हणजे इथे त्यांची चौकशी पण चालू आहे, विभागीय आयुक्त आहे ना, त्यांची एमर्जन्सीची चौकशी पण आहे सध्या. नेमकं तुम्हाला काय त्रास आहे, कोणकोणते रेकॉर्ड गाळ आहे तुमचे? माझं पूर्ण ग्रामपंचायतचं रेकॉर्ड गाळ आहे. मला माझ्या 39(1) ते वापर करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळं ती मासिक सभा झाली नाही. काही बी कारण सांगून त्यांना ते करायचं, बस काय माझी बॉडी बरखास्त करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा. बर, मग आता काय तुम्हाला काय म्हणलंय सध्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडून? ते मला म्हणून राहिलेले की त्यांच्या हे करू म्हणलं, अगोदर कारवाई अगोदर निलंबन झालं पाहिजे, तेव्हा मी उठणार नाही. निलंबन झाल्याचं उठणार नाही म्हणजे निलंबन करण्याची गरज आहे असं म्हणताय? हो बिलकुल. आता तुमच्याकडं ग्रामसेवक आहे का गावात? नाही, माझ्याकडं त्यांनी सक्तीनं पोट ग्रामसेविका आम्हाला उषा पोटकोळे मॅडम म्हणून होत्या, आपल्या संभाजीनगरहून अपडाऊन करत होत्या, त्या महिन्या महिन्या गावात येत नव्हत्या. गट विकास अधिकाऱ्याकडे तक्रार केली, कारण त्यांनी दिलेले होते ना हे सगळे, किंवा अशाने असं व्हायला लागले गावात पाणी नाही, म्हणजे अनेक अडचणीत कागदपत्राचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी ते उडवाउडीचे उत्तर दिले. नंतर आम्ही ग्रामपंचायतने बंधाऱ्याचं काम केलं, बंधाऱ्याच्या पेमेंटला त्यांनी 10% पैसे मागितले ग्रामसेवक मॅडमने. मी गट विकास अधिकाऱ्याकडे गेलो, साहेब हे 8.5-10% पैसे म्हणले कसे, ते म्हणले मी शिव मॅडमला 5 लाख रुपये देऊन मी पदावर बसतो, तुम्हाला पैसे चौकून आमचं असंच आहे म्हणे, सिस्टमच ही चालू आहे. काय गट विकास अधिकाऱ्याचं नाव काय? प्रशांत रोहनकर. रोहनकर, हा. त्यांचं डायरेक्ट म्हणणं आहे की बाबा मी 5 लाख रुपये शिव मॅडम वर्षा मीनांना दिले, तेव्हा त्यांनी मला वर्ग 3 असताना सगळं हे करून मला गट विकास अधिकारी केलं. विशेष म्हणजे माझ्यावर चौकशी चालू आहे त्यांच्यावर एमआरजीची मंठा मंठेची विस्तार अधिकारी तरशी विस्ताराची. मग तुमच्या गावात आता पाण्याची काय व्यवस्था आहे? काहीच नाही, मी इकडे ग्रामसेवक नाही, गाव रिक्तच असले म्हणजे जवळपास 16 तारखेच्या नंतर त्यांनी तुम्हाला आम्हाला ग्रामसेवक पण नाही दिला, कारण त्यांना सक्तीनं मेडिकलवर जायचं सांगितलेलं आहे. ओके, मग आता तुमची पुढची दिशा काय असेल? मी इथं थांबणार नाहीच, रेटलं तेव्हा जीव चालला तेव्हा मी आत्मदहन करणार आहात म्हणतो. ओके, जेव्हा जीव चालला तेव्हा इथं तडपून गेल्या व्यक्तीला जाऊन आत्मदहन करणार आहात.